नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत। बालमित्रांनो, कोविड-19 या कालावधीत आपली गतिशीलता मर्यादित झाल्यामुळे आपल्या शिक्षणाची गाडी रुळावरून घसरता कामा नये यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने तुम्हा विद्यार्थ्यांना घर बसल्या दर्जेदार शिक्षण प्रदान करण्यासाठी हे चॅनल सुरू केले आहे। बालमित्रांनो, मी तुमची व्हर्च्युअल टीचर अस्मिता गवंडी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक छानसा पाठ। चला तर मग आजच्या पाठाची सुरुवात करूया। इयत्ता पहिली आणि आपला आजचा विषय आहे भाषा। आज आपण भाषेमध्ये ए च ळ ह ज या अक्षराचे शब्द पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या भागाची। अध्ययन निष्पत्ती। वर्णमालेतील अक्षरे व ध्वनी ओळखतात, चित्र पाहून चित्रांची नावे सांगतात, लिखित साहित्यातील अक्षरे ओळखतात, अक्षर गटातील अक्षरांना स्वरचिन्ह जोडून वाचतात, लिखित साहित्यातील अक्षरे चित्र शब्द यांचे उच्चार समजून घेतात। चित्र बघ, नाव सांग, नाव दाखव। चित्र बघ, चित्रात काय दिसतंय तुला? कोणता अंक दिसतोय तुला चित्रात? ए, अगदी बरोबर, एक अंक दिसतोय, हो की नाही? एक, ए, एक। एक मध्ये कोणतं अक्षर आहे पहिलं? ए। पहा बर, एक असा लिहिला आहे ए। ए, एरंड हे आहे, एरंड ही एक औषधी वनस्पती आहे, झाडाचं नाव आहे एरंड। ए, एरंड। ए, एडका, ए, एडका। ए, ए वरून सुरू होणारे आणखीन काही शब्द वाचूया। ए, एक, ए, एडका, ए, एरंड, ए, एखादा, ए, एकी, ए, एवढा, ए, एकदम, ए, एकता। अक्षर गिरव, अक्षर लिही आणि म्हण ए, ए। आता ह्या चित्रात काय दिसते तुम्हाला? छान छान कोण बरं हसते? बाळ। बाळ आहे ना? बाळ मध्ये शेवटचं अक्षर कोणतंय पहा बर? ळ। बा, ळ, ळ। म्हणा बरं तुम्ही सगळे जण, ळ, बाळ। मग बाळ मधलं शेवटचं अक्षर कोणतं होत? ळ, ळ। ळ कसं लिहिलंय पहा बर? आता या चित्रात काय दिसते? माळ। माळ, माळ, माळ।
आणि या चित्रात काय दिसते सांगा बरं? तुमच्या घरी आहे नाही आई, तुमची खोबरं खोवते, कांदा कापते, हो की नाही? काय म्हणतात बरं हिला? विळी, विळी, अळ, विळी, अळ. आणि हा कोण आहे बर? ओळखता त्याला? माहितीये ना तुम्हाला? काय नाव याच? बगळा, अळ, बगळा, अळ. चित्र बघ, नाव सांग. सांग बर चित्रात काय दिसते तुला? घड्याळ. अगदी बरोबर, घड्याळ. अळ. शेवटचं अक्षर कोणतं आहे? अळ, अळ. आता अळ अक्षर असलेले शब्द पाहूया. विळी, माळ, बगळा, गाळ, घड्याळ, कावळा, डाळ, बाळ, अळ. आता आपण कोणतं अक्षर पाहिलं? अळ. ळ अक्षराने सुरू होणारा एकही शब्द नाही. ळ अक्षर हे शेवटी येत, पहा, है ना? ळ अक्षर शेवटी आहे. अक्षर गिरव, अक्षर लिही आणि म्हण. ळ, ळ. पहा बरं अक्षर कसं लिहिलं आहे. ळ. आता चित्रात काय दिसते सांगा मला? ओळखतात तुम्ही हे चित्र कसलं आहे? अगदी बरोबर, चमचा. चमचा, च. चमच्यामध्ये पहिलं अक्षर पण च आहे, शेवटचं अक्षर पण च आहे, हो की नाही? चमचा, च. पहा बर च अक्षर कसं लिहिलं आहे. च, च. आता या चित्रात काय दिसते बरं तुम्हाला? चरखा. च, चरखा. आणि हे कसलं चित्र आहे सांगा? गोल गोल फिरत. काय बरं गोल गोल फिरत? च, चाक. च, चाक. आता ही कोण दिसते चित्रात सांगा मला? चिव 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 करते, आपल्या खिडकीवर येऊन बसते. सांगा बरं हिचं नाव काय आहे? चिमणी. अगदी बरोबर, चिव चिव करते, दाणे टिपते, ती ही कोण? चिमणी. च, चिमणी. मित्रांनो, आता आपण च चे आणखीन काही शब्द पाहूया. चला बर. च, चमचा. च, चाक. च, चरखा. च, चटई. च, चार. च, चटणी. च, चिमणी. च, चिकू. च. आता आपण कोणतं अक्षर पाहिलं? च. च अक्षर गिरव, ली आणि म्हण. च, च. चित्र बघ आणि नाव सांग. काय बरं दिसते तुला चित्रात? छोटस पिल्लू कुणाचे हे? हत्तीच, हो की नाही? आणि मोठा मोठा हत्ती दिसतोय की नाही तुम्हाला? ह, हत्ती. ह, हत्ती. हत्ती मधला ह कसा लिहिलाय पहा. ह, ह, हत्ती. ह, हिरवा रंग. ह चा रंग कोणता आहे? हिरवा. ह, हिरवा. ह.
हरिण, ह हरिण। पहा बर हरिण कस दिसते छान। हरिण शब्द कसा लिहिलाय पहा, आणि हरिण मध्ये कोणतं अक्षर आहे? ह, ह हरिण। या चित्रात काय दिसते सांगा? पाण्यातून कोण चालली आहे बर? होडी, होडी चालली आहे ना पाण्यातून। होडी, ह हो डी, होडी। आणि आता टाळी कोण वाजवत आहेत? हात वाजवत आहेत हो ना। टाळी वाजवणारे कोण आहेत? हात, ह हात। आता आपण ह चे आणखीन काही शब्द पाहूया। ह, ह हत्ती, ह होडी, ह हरिण, ह हार, ह हिरवा, ह होळी, ह हात, ह हळद। ह अक्षर गिरव, लिही आणि म्हण ह, ह। आता या चित्रात काय दिसते बर? झाड, झ झाड, झाड। झाड मध्ये पहिलं अक्षर कोणतं आहे पहा? झाड मधलं पहिलं अक्षर आहे झ, झ। पहा बर झ अक्षर कस लिहिलं आहे? झ, झ झाडू। तुमच्या घरात आहे की नाही झाडू? सगळा केर कचरा झाडून काढते की नाही? ही तीच ही झाडू, झ झाडू। झुरळ, ऐका तुमच्या घरात झुरळ। चित्र बघ, नाव दाखव, झ झुरळ। आणि मग हा काय आहे? जुई जुई झोका, हो कि नाही? अशा झोक्यावर आपण बसतो कि नाही? तो हा झोपाळा, झ झोपाळा, झ झोपाळा। चला तर बालमित्रांनो, आपण झ चे आणखीन काही शब्द पाहूया। झ झाड, झ झाडू, झ झुरळ, झ जबले, झ माझे। माझे मध्ये झ कुठे आहे? शेवटी आहे पहा, माझे। झ झालर, झ झोका, झ झोपाळा। आता आपण कुठलं अक्षर पाहिलं? झ, झ अक्षर गिरव, लिही आणि म्हण झ, झ। ए ळ हे अक्षर ऐक, म्हणजे या अक्षराचा ध्वनी लक्षपूर्वक ऐक, आणि ए अक्षराला गोल कर, ळ अक्षराला चौकोन कर। बालमित्रांनो, आपल्या समोर अनेक शब्द गर्दी करून आले आहेत, हो कि नाही? आणि त्या सगळ्या शब्दांमध्ये आपल्याला कोणती दोन अक्षर शोधायची आहे? ए आणि ळ। चला तर मग ए अक्षराला आपण गोल करणार आहोत आणि ळ अक्षराभोवती चौकोन करणार आहोत। मग आपण या सगळ्या शब्दांमध्ये ए आणि ळ शोधूया। नीट लक्षपूर्वक शब्द ऐक आणि ए अक्षराभोवती गोल कर,
आणि ळ अक्षराभोवती चौकोन कर. ए एकता. ए ए भोवती आपण काय करणार गोल. सळई सळई. ळ ळ अक्षराभोवती आपण चौकोन करूया. एक क. ए ए भोवती गोल करूया. एक दम एकदम. ए ए भोवती गोल करूया. ताळ ळ ळ भोवती आपण चौकोन करूया. एकत्र. ए ए भोवती आपण गोल करूया. कळवा कळवा. ळ ळ भोवती आपण चौकोन करूया. बाळ ळ ळ भोवती आपण चौकोन करूया. भेळ ळ ळ भोवती आपण चौकोन करूया. एकादशी. ए ए भोवती आपण गोल करूया. लाळ ळ ळ भोवती आपण चौकोन करूया. एकमुखी. ए ए भोवती आपण गोल करूया. एकेरी. ए ए भोवती आपण गोल करूया. कपाळ ळ ळ भोवती आपण चौकोन करूया. एकी. ए ए भोवती आपण गोल करूया. एकोपा. ए ए भोवती आपण गोल करूया. खूप छान. आता तुम्हाला ए आणि ळ अक्षर खूप छान ओळखता आलं आहे. मित्रांनो आता तुम्ही ह आणि झ हे अक्षर ऐक आणि ह अक्षराभोवती गोल कर आणि झ अक्षराभोवती चौकोन कर. बालमित्रांनो आता तुमच्या समोर अनेक शब्द आलेले आहेत आणि या शब्दांमध्ये ह अक्षर असलेले आणि झ अक्षर असलेले शब्द आहेत. मग आता आपण काय करणार आहोत ह भोवती गोल करणार आहोत आणि झ भोवती चौकोन करणार आहोत. चला तर मग शब्द नीट ऐक आणि त्याचा ध्वनी नीट ऐकून ह भोवती गोल कर आणि झ भोवती चौकोन कर. हजर. ह ह भोवती गोल कर. झबले. झ झबले. झ भोवती चौकोन कर. हिरवा. ह ह भोवती गोल कर. हिवाळा. ह ह भोवती गोल कर. झरा. झ झ भोवती चौकोन कर. हळद. ह ह भोवती गोल कर. झुणका. झ झ भोवती चौकोन कर. झटक. झ झ भोवती चौकोन कर. झाशी. झ झ भोवती चौकोन कर. हिरवळ. ह ह भोवती गोल कर. झेंडा. झ झ भोवती चौकोन कर. हातगाडी. ह ह भोवती गोल कर. हरभरा. ह ह भोवती गोल कर. झुळूक. झू झ झ भोवती चौकोन कर. हवा. ह ह भोवती गोल कर. हातोडा. ह ह भोवती गोल कर. व्हेरी गुड. खूप छान. आता तुम्हाला ह आणि झ
ही दोन अक्षरे खूप छान ओळखता आली आहेत। नो आता पुढचं अक्षर आहे च। च हे अक्षर ऐक आणि च अक्षराला बोल कर। बालमित्रांनो आता तुमच्या पुढे च चे कितीतरी शब्द आलेले आहेत, हो की नाही? मग या शब्दांमध्ये च कुठे आहे तो तुम्ही नीट ओळखणार आहात। आणि च हा ध्वनी नीट ऐक आणि च भोवती गोल कर। चला तर बालमित्रांनो आता च ने सुरू होणारे शब्द नीट ऐक आणि च भोवती गोल कर। चल, च, च, चल मध्ये च, च भोवती गोल कर। चढ, च, च भोवती गोल कर। चार, च, च भोवती गोल कर। चपळ, च, च भोवती गोल कर। चोर, च, च भोवती गोल कर। चतुर, च भोवती गोल कर। चकोर, च, च भोवती गोल कर। चहा, च, च भोवती गोल कर। चरण, च, च भोवती गोल कर। चणा, च, च भोवती गोल कर। चटक, च, च भोवती गोल कर। चमक, च, च भोवती गोल कर। चादर, च, च भोवती गोल कर। चपाती, च, च भोवती गोल कर। चिवडा, च, च भोवती गोल कर। चिमटा, च, च भोवती गोल कर। खूप छान, तुम्हाला च हे अक्षर आता समजलं आहे। च अक्षराचा ध्वनी नीट ऐकलात आणि च भोवती गोल केला आहे। खूप छान। नो आज आपण कोणकोणती अक्षरे शिकलो? ए, च, ळ, ह आणि झ। आज आपण ए, च, ळ, ह, झ या अक्षरांचा अभ्यास केला आहे। आता आपण इथेच थांबणार आहोत। थँक यू, धन्यवाद बालमित्रांनो। बालमित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा पाठ? आवडला ना? मग माझे जर असे छान छान पाठ तुम्हाला पाहायचे असतील ना तर हे चॅनल सबस्क्राईब करा। आणि हो, या पाठांचे तुम्हाला जर पहिल्यांदा नोटिफिकेशन हवं असेल तर बेल आयकॉनला क्लिक करा। आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच लिहा। आता आपण इथेच थांबणार आहोत। धन्यवाद।